नमस्कार मित्रांनो, मी संकेत आणि ठाणेकर टीम ठाणेकरमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, सकाळी 6 वाजेपासून आम्ही उठून बसलो आहे, जागे आहोत, बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतो आहे, पण पाऊस इतका प्रचंड आहे की बाहेर पडता आलं नाही. आता सकाळचे 10 वाजलेत, पाऊस कमी झाला आहे म्हणून आम्ही बाहेर. मित्रांनो, लहानपणापासून आपल्याला एक सवय असते, 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आला की सकाळी तयार व्हायचं, शाळेत जायचं, पटांगणात परेड मारायची, झेंड्याला सलामी द्यायची, झेंडा वंदन करायचा आणि मनापासून राष्ट्रगीत गायचं. ती जी फिलिंग असते, तो जो उत्साह असतो, तो वेगळाच असतो. मित्रांनो, आता आपण मोठे झालो असलो तरी आपण ते करतोच, पण यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये कुठेतरी ते आपल्याला करायला मिळालं नाही. तर आता आपण ठाणेकरांनाच विचारूयात, लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून ते स्वातंत्र्य दिन कसा साजरा करणार आहेत. तर चला आपण त्यांना प्रश्न विचारू. तर ठाणेकर, आतापर्यंत दरवर्षी तुम्ही कशाप्रकारे 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा करत आला आहात? पहिले तर आम्ही शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करायचो, पण आता सध्या तर कोरोनामध्ये थोडं आज सुरुवातीलाच खाली आमच्या बिल्डिंगच्या खाली थोडं नॉर्मल यावेळी करण्यात आलं, कारण की कोरोनाच्या ह्या प्रादुर्भावामुळे काही करत सण वगैरे साजरा करता येत नाही. तर मी कॉलेजमध्ये जाऊन सर्व मित्रांसोबत एकत्र येऊन साजरा करतो. सर्व टीचर्स लोक असतात तिच्यासोबत आणि खूप मस्त मजा येते. मी ठाण्यामध्येच राहण्याचा मोठं झालो आहे. माझे वडीलसुद्धा पोलीस होते आणि मी राहायला पोलीस वसाहतीमध्येच आहे. तर मग आणि आमच्या घराच्या समोरच जे मेन कमिशनर ऑफिस ठाण्याचं ते होतं. तर लहानपणापासून 26 जानेवारी असू दे किंवा 15 ऑगस्ट असू दे, तर तेव्हा आम्ही रोज सकाळी लवकर उठायचो आणि सगळे पोलीस बांधव जमायचे आणि तिकडे मोठे साहेब यायचे, CP साहेब वगैरे, तिकडे ते झेंडावंदन वगैरे करायचे. तर ठाणेकर, आत्ता लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळून तुम्ही कशाप्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहात? आम्ही यावेळी जास्त नाही काय करत आलं, फक्त थोडं माझ्या मंडळातली म्हणजे आम्ही एक मंडळ आहे, त्यातली एक 6-7 जास्त नाही 6-7 जणच येऊन एक फक्त ध्वजारोहण केलं आणि त्यानंतर थोडंफार थोडं एक एन्जॉयमेंट असतं थोडंफार ते साजरं केलं बस, त्यावरती तर काहीच करता आलं नाही. मी आता सध्या तरी कोरोनामुळे कोणासोबत येता येत नव्हतं, तर सध्या एकत्र एकटा येऊन मी TMCच्या इथं ध्वजारोहण तिथं सल्यूट करून आता तिरंगा घेऊन मी आता फिरत आहे. तसं खूप अशा प्रकारे चालतो. माझं म्हणणं हेच आहे की अजूनही कोरोनाचं संकट आपल्या देशावरून गेलं नाही आहे, त्याच्यामुळे सरकार आपल्यासाठी जे नियम घालून देत आहे त्याचं पालन आपण केलंच पाहिजे. आणि जसं तुम्ही बघितलं असेल की आज माननीय श्री नरेंद्र मोदी यांचं आपले पंतप्रधान आहेत त्यांचं भाषण, त्यांनी सुद्धा भाषण केलं, तिथेसुद्धा सोशल डिस्टन्सिंग पाळली गेली खूप चांगल्या प्रकारे, त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळली गेली. तर अजून आपल्यावर संकट पूर्ण नाही गेलं आहे. जसं पहिले आपण साजरा करायचो शाळेमध्ये कॉलेजमध्ये ठिकठिकाणी लोक जमायचे, झेंडावंदन साजरा करायचे, स्वातंत्र्य दिन साजरा करायचे, पण यावेळी थोडा वेगळ्या पद्धतीने आपल्याला साजरा करावा लागेल कारण पहिल्यासारखी सिच्युएशन आता राहिली नाही आहे. बरं, तर त्याच्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाहूनच आपल्याला सरकारने आपल्याला जे नियम सांगितले त्या नियमांचं पालन करूनच आपल्याला स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागणार आहे. तर ठाणेकर, आपल्याला माहितच आहे इंग्रजांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं, आजचा आपला 74वा स्वातंत्र्य दिन आहे. तसंच गेले 4 ते 5 महिने आपण पाहतोय कोरोना आपल्यावरती अशा प्रकारेच राज्य करतोय, आपण त्याच्या गुलामीमध्ये आहोत आणि आता नुकतंच अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर तुम्हाला असं वाटतंय का की आपण कोरोनाच्या गुलामीतून पूर्णपणे स्वतंत्र झालं आहोत की अजूनही आपल्याला काही नियम पाळून बाहेर पडावं लागतं, पूर्वीसारखं आपण अजूनही बाहेर पडू शकत नाही? नाही, पूर्वी म्हणजे एवढं पूर्ण लॉकडाऊन अजून उघडलं नाही, तरी पण अजून 25% लॉकडाऊन असंच बाकी आहे. आज जसं ट्रेन चालू होती तर पूर्ण एकदम लॉकडाऊन ओपन होईल, ट्रेन चालू झाल्याशिवाय दुसरं होणार असं चालू लॉकडाऊन उघडणार अजूनपर्यंत तरी मला काही वाटत नाही. तरी कोरोनामुक्त अजून झालेलं नाही आपण आणि स्वातंत्र्य पण अजून प्रत्यक्ष पूर्णपणे मिळालं आहे की नाही ते अजून कन्फर्म नाही आपल्याला, पण ते आपल्याला पूर्णपणे भेटावं अशी माझी इच्छा आहे. अजूनही आपल्यावरचं जे कोणाचं संकट आहे ते अजून गेलेलं नाही आहे, ते अजून आहे, तसंच आहे. थोड्या प्रमाणात ते कमी झालं आहे असं म्हणता येईल कारण बाजूला कौशल्य हॉस्पिटल आहेत, रोज इथून कोरोना पेशंटच्या बॉडीज असतात, त्या ज्ञान चालू असते त्यांची, आणि आहे थोड्या प्रमाणात कमी झालं आहे. लॉकडाऊन सरकारने पण चांगला निर्णय घेतला आहे की गरीब जनतेच्या फुटावर पाय नको द्यायला म्हणून. तर हळूहळू अनलॉक करायची पण प्रक्रिया सुरू झाली आहे, संपूर्ण देशामध्ये सुरू झाली आहे, पण आपण सोशल डिस्टन्सिंग, मास्क वगैरे वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे,
आणि हे जे बेसिक नियम आहेत जे सरकारने आपल्याला सांगितलं आहे, जसे आपले CM साहेब पण आपल्याला सांगत असतात की 20 सेकंद हात धुवा वगैरे, या छोट्या छोट्या गोष्टींवर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्ही आता मुद्दा ठेवला की स्वातंत्र्य दिन आपण कसा साजरा केला पाहिजे, तर याच्या मागे असा हेतू आपण ठेवला पाहिजे की आपल्याला जाणीव असली पाहिजे की हजारो क्रांतीवीरांनी आणि जे आपले नेते होते पूर्वीचे, त्यांनी आपल्या देशाचा स्वातंत्र्य होण्यासाठी मोलाचा सिंहाचा वाटा दिला. तर भरपूर लोकांनी बलिदान दिलं आहे, हा आपला देश असा स्वातंत्र्य नाही झाला आहे, यासाठी खूप रक्त सांडलं आहे आपल्या भारतातल्या लोकांनी, तर याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. तर ठाणेकर, नुकतंच दहीहंडी झाली, आज 15 ऑगस्ट आहे आणि आणखीन बरेच सण पुढे येणार आहेत, तर सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळून कशाप्रकारे आपण आपले सण साजरे करू शकतो आणि आपली संस्कृती जपू शकतो? या वर्षी तर यंदा काहीच सण असे वाटत नाही की ते साजरे करता येतील, पण पुढच्या वर्षी नक्कीच सर्वांनी जल्लोषात सण साजरे करायला हवेत, कारण की हा वर्ष तर एकदम वाया गेलेला आहे, पुढच्या वर्षीच सण साजरे करता येतील, यावर्षी काहीच करता येणार नाही. तरी पण यावर्षी मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की सर्वांना कोरोनाच्या या प्रादुर्भावामध्ये सर्वांना सुटू दे आणि लवकर लवकर हा कोरोना जाऊ दे अशी चरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा. आम्ही प्रत्यक्ष आता म्हणजे बिल्डिंगमध्ये असलेले गणपती आता ते त्याचप्रमाणे जावं लागणार, आता सार्वजनिक गणपती तर बंद केलेले आहेत, त्यामुळे काही सांगता नाहीत, कुठं फिरता येत नाही, आता घरी राहून ते करावं लागणार आहे साजरे सगळे. आता दहीहंडीसुद्धा बंद झाली आहे, त्यामुळे आपल्याला कुठेही दिसत नाही की गोविंदा पथक कुठं फिरत आहे, आता ते कसे पूर्ण एकजूट राहून सगळीकडे फिरत असतात, त्याप्रकारे आता ते आपल्याला दिसायला म्हणजे प्रत्यक्षात बघायला भेटत नाही आहे ते. तर कोरोनामुळे सगळं म्हणजे जे सार्वजनिक उत्सव आहेत ते सगळे थांबलेले आहेत. प्रार्थना करतो की कोरोना पटकन कोरोनामुक्त सर्व व्हावे आणि सर्व जण फ्रीली फिरावे, सगळ्यांना फ्रीडम भेटला पाहिजे आणि सगळे सुरक्षित राहावे. धन्यवाद सर, तुम्ही जे मत मांडलं ते खरंच महत्त्वाचं होतं, कारण का तुमचा जो दृष्टिकोन आहे, पोलिसी दृष्टिकोन आहे, तो फार महत्त्वाचा आहे तरुणांना कळणं, कारण का त्यांना असं वाटतं की पोलीस त्यांच्यावरती दबाव आणतायत किंवा गव्हर्नमेंट त्यांच्या दबाव आणते की त्यांचे स्वातंत्र्य हिरावलं जातं की बाहेर पडू नये, पण खरं तर ते त्यांच्याच सुरक्षितेसाठी आहे हे त्यांना कळायला हवं, आणि त्यासाठी तुम्ही जी मेहनत घेत असता त्यासाठी आमच्या टीमकडून खरं तुम्हाला धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळून आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला, झेंडावंदनही केलं, अशा प्रकारेच आपण येणारे सगळे सण साजरे करूयात आणि आपली संस्कृती जपूयात. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील नोटिफिकेशनसाठी चॅनलचा बेल आयकॉन दाबा. तर आपण भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कंटेंटसोबत, तोपर्यंत जय हिंद. या धन्यवाद देना चाहूँगा कि ऐसे कुछ मुद्दे लेकर ये लोग आए और देश का 75 वर्ष आज़ादी के वर्षगांठ पे सबको पूरा देशवासियों को बधाई देना चाहूँगा और सबसे अपील करना चाहूँगा कि जैसे कोरोना काल में एकजुट होकर के एकता का प्रतीक दिए, ऐसा हमेशा एकता का प्रतीक दे.